यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी माझ्या नावाची चर्चा जरी असेल तरी अजून इंडिया आघाडीची बैठक राहिली आहे. जर आमच्या शिवसेनेच्या वाट्याला जर जागा आली तर जो कोणी उमेदवार उद्धव ठाकरे देतील त्याचे काम आम्ही करणार आहोत. सध्या चर्चा जरी माझ्या नावाची असेल तरी अद्याप कोणाचीही उमेदवारी फायनल झाली नाही. महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाला ही जागा सुटली नाही आणि त्याचे काम सुरू असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुमची काय तयारी आहे आणि पक्षाकडून काय निर्णय झालेला का या लोकसभा? लोकसभेच्या दृष्टिकोनातून गेल्या आपल्याला सुद्धा माहिती आहे, गेल्या 8 महिन्यापासून आमची लोकसभेची तयारी सुरू आहे. गेल्या 8 महिन्यापूर्वी आम्ही यवतमाळ आणि वाशिमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची बैठक घेतली. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून यवतमाळ वाशिममध्ये आम्ही सभा आयोजित केली. वाशिममध्ये सुषमाताई अंधाऱ्याची सभा घेतली, नेरमध्ये सुषमाताई अंधाऱ्याची सभा घेतली. आमचे शिवसेनेचे जेवढे नेते मंडळी आहेत तेसुद्धा या ठिकाणी येऊन गेले. आमची लोकसभेची तयारी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही सज्ज आहोत. फक्त पक्षाचा आदेश आल्यानंतर जी काही आमच्या म्हणजे उद्धव साहेबांकडे सीट आली तर निश्चितपणे आम्ही त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करू. आघाडीमध्ये जर काँग्रेसला सीट गेली तरी काँग्रेससाठी सुद्धा आम्ही दिवस रात्र मेहनत करू. म्हणजे इंडिया आघाडीची सीट या यवतमाळ वाशिममध्ये निवडून आणण्याचा निर्धार सर्व शिवसैनिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी केले. भाऊ, अनेक वर्षापासून यवतमाळ वाशिमवर शिवसेनेचाच भगवा होता, मग आता महाविकास आघाडीतील उद्धव साहेबांनाच ही जागा सुटणार का? नाही, साहजिकच उद्धव साहेबांशिवाय कशी जागा सुटणार आहे. साहजिकच आहे की गेल्या 5 टर्मपासून ही जागा उद्धव साहेबांच्याच वाट्याला आहे आणि निवडून येत आलेली आहे. त्याच्यामुळे साहजिकच हक्क हा उद्धव साहेबांचाच राहणार आहे. उमेदवार कोण असू शकतो? नाही, उमेदवार कोणी राहील तर हे तर पक्षाचं पक्षप्रमुख ठरवणार आहेत. उमेदवाराचा विषयच नाही इथं. उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार आहे आमचे. आमचा उमेदवार कोणी संजय देशमुख नाही, कोणी महाराज नाही, कोणी निवृत्त न्यायाधीश राठोड साहेब नाही, कोणता कॅप्टन सुर्वे नाही. आमचा उमेदवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे राहणार.